लग्न माझं 9वी मध्ये झालं. लॉकडाऊन पडलं, परीक्षा सरकारतर्फेच झाली ती. 9वीचं लॉकडाऊन पडलं मग तेव्हा लग्न झालं माझं. दबाव मला मावशीचा आणि एका आजीचा होता. सोलापूरमध्ये 31 बालविवाह थांबवण्यात आले. लग्न करणार नाही असं हमीपत्र दिल्यानंतर त्यातल्या काही मुलींना पुन्हा आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलंय. तर काही कुटुंबियांनी नाकारलेल्या मुलींना बालगृहातच ठेवण्यात आलंय. बालगृहातल्या या मुलीचं वय अवघं 16 वर्ष आहे. तिच्या घरच्यांनी जबरदस्तीनं तिचं लग्न लावलं होतं. मावशी पहिलं स्थळ बघितली. मी म्हणलं नको, मला शाळा शिकायचंय. मग मावशीने माझ्या आजीला सांगितलं, काय नाव कान फुगून दिले. मग आजी डायरेक्ट बोलली की तुला लग्न करायचं असेल तर घरात राहू शकतेस, नाही तर नाही राहायचं. पण अशी बोलली तर मग मी त्या भिण्यात मग मम्मीच्या तोंड बघून लग्न करायला तयार झाले. पण ती खचली नाही. लग्नाचं बंधन, मारहाण, सामाजिक रूढी या सगळ्यांना झुगारून ती उंबरठा ओलांडून बाहेर पडली. मावशी बोलली आता मला होत नाही, तू तुझ्या नवऱ्याकडे जा. मग मला खूप टेन्शन आलं, मला मारलं माझ्या घरच्यांनी राह जात नाही म्हणून. मी त्या टेन्शननी मग ठेशनकडे आले. ठेशनमध्ये मी असं ठरवलं की ना मम्मी वगैरे येणार नाहीत असं ठरलेलं माझ्या मनात. पण चारलँडवाल्यांनी फोन केला मम्मीला, मग मम्मी लोक ते आले. मम्मी म्हणली चल, पण मी असं ठरवलेलं की मुंबईला जाऊन काहीतरी आपलं चांगलं भलं होईल तसं करायचं होतं. आज आश्रममध्ये जाऊ असं ठरवलेलं. पण मम्मी तेवढ्यात आले मला चारल्याने इकडे आणलं. महिला आणि बालविकास विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 31 बालविवाह थांबवण्यात आले. त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 22, उस्मानाबादमध्ये 14, यवतमाळमध्ये 14 तर जालन्यात 13 बालविवाह यंत्रणांनी जाऊन थांबवले. या यादीत इतर जिल्हे सुद्धा आहेत. कोरोनाच्या काळात 214 बालविवाह राज्यभरात थांबवण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात गरीब शेतकरी अगदी मेटाकुटीला आला. या दुसऱ्या एका मुलीचंही 16व्या वर्षी लग्न ठरवण्यात आलं. म्हणजे घरातली परिस्थिती पण नव्हती तेवढी, म्हणजे आईला पण आई वडिलांना पण द्यायची काय परिस्थिती नव्हती एवढी. आणि त्यांनी काय माहितलं पण नव्हते मला, फक्त मुलगी द्या म्हणजे. आणि ते म्हणजे हनी होते ना म्हणजे, ते पण चांगले होते सासरचे. त्यांनी काय पण नको म्हणजे सगळे चांगले होते. या सामाजिक परिस्थितीमुळे गरीब वडीलही हतबल झाले होते. ही लग्न थांबवताना बाल संरक्षण अधिकाऱ्यांना अनेकदा कुटुंबांचा रोष सहन करावा लागतो. तिथून मग ते आपल्या गाडीच्या आडोपडा आपल्या अंगावर येणे, आपल्याला धमकी देणे, तिथल्या लोकल लीडर जे असतो, आमदार असेल, नगरसेवक असेल, तिथला लोकलचा पुढारी असतो तो, त्याला फोन करून त्यांनी बोलवणार. मग ते आपण त्यांनी येईपर्यंत आपल्याला तिथंच थांबून ठेवतात ते, की नाही 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 ते आमच्या त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे कागदपत्र आहेत म्हणून आपल्याला तिथंच थांबवतात. मग ते आल्यानंतर मग तो बघू तुमच्या आयडेंटिटी कार्डपासून तो डिटेल याच्यापर्यंत की नाही राहू दे काय वाले त्याला लग्न कितीतरी होतात असं तसं म्हणून आपल्याला थोडं पॉलिटिकल प्रेशर पण टाकतो होतं. कारण आपण ॲक्ट जरी जर बघितला जो प्रोहिबिट करतो चाईल्ड मॅरेजेसला बालविवाहांना, त्यामध्ये सुद्धा जे कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज ज्याला म्हणतो लीगल टर्म आहे, कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीजने म्हणजे ज्या दोन पक्षांमध्ये जे लग्न होतं लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर त्यांच्याकडून कंप्लेंट आली किंवा त्यांनी कारवाई करावी अशी मागणी आल्यावरच त्याच्यामध्ये ॲक्ट सक्रिय होतो. आणि त्यामुळे बरेचसे असे प्रकरणं जे आहेत जे सामाजिक प्रेशरमुळे किंवा सामाजिक दबावामुळे जे आपल्या समोर येत नाही आणि आपल्या यंत्रणेला प्रोॲक्टिव्हली अशा बाबतींमध्ये आपल्याला इंटरव्हीन करता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात होणाऱ्या बालविवाहांची ही कारणं आहेत. काम बंद झाल्यानं आर्थिक चणचण, शाळा बंद असल्यानं मुली घरी असणं, कमी खर्चातलं लग्न, प्रेम प्रकरणात मुली पळून जातील अशी भीती आणि आई वडील कामाला गेले तर मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न. 2015-16 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार देशात 70 जिल्ह्यांमध्ये बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बालविवाह होतात. BBC मराठीसाठी मयांक भागवत, सोलापूर.